विदर्भात 2 दिवस पावसाच्या सरी, हवेत गारठा वाढला. राज्यात गेल्या काही दिवसापासून थंडीचा जोर वाढला आहे. किमान तापमानात घट झाल्याने नागपुरात कमालीचा गारठा वाढला आहे. विदर्भात पुढील 2 दिवस पावसाचे असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. उत्तर महाराष्ट्रासह उत्तर मराठवाड्यात गारठा कायम आहे. उरित राज्यातही किमान तापमानाचा पारा काहीसा घसरला आहे. आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भाच्या उत्तरेकडील भागात गारठा कायम असला तरी नागपूर आणि परिसरात काल मंगळवारी रात्रीपासून ढगाळ वातावरण आहे. यामुळे किमान तापमान चढ उतार होण्याची शक्यता आहे. विदर्भातील भंडारा, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान ढगाळ वातावरणामुळे विदर्भातील अनेक ठिकाणी पारा घसरला आहे. यामुळे नागपूर पूरकरांना गुलाबीचा थंडीचा अनुभव येत आहे. ढगाळ वातावरण आणि पारा घसरल्याने अनेक भागात धुके सदृश स्थिती निर्माण झाली आहे. वाहनधारकांना वाहने चालवताना काळजी घ्यावी लागत आहे. राज्यातील विविध भागात शहरामध्ये कडकडची थंडी पडल्याचे दिसत आहे. मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, नागपूर, औरंगाबाद यासारख्या राज्यातील मुख्य शहरामध्ये तापमानात कमालीची घसरण बघायला मिळाली आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात राज्यात उडउडी भरणारी थंडी जाणवली. उत्तर भारतात आणखी थंडी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढील 3 ते 4 दिवसात उत्तर पश्चिम भारतात दाट धुके पडण्याची शक्यता आहे.